एवढे कागदपत्र तुझ्या वडिलाचं आण, जन्मतारीख तुझी आण, याची आण, त्याची आण, एवढी गरज आहे का हो? द्यायचं तर द्या, नसेल द्यायचं तर नाही म्हणा, दुसरीकडे जाऊ. तुम्ही आता हे करतात की तुम्ही अशा गरीब माणसाला माझा सायकल दिली. फक्त एक विनंती मी तुम्हाला करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये हॅपी ह्युमन इंडेक्स किंवा समाजाला खऱ्या अर्थाने आपल्याला सस्टेनेबल, सुखी, समृद्ध, संपन्न आणि चांगलं करायचं असेल तर आपल्याला, आपल्या समाजाला, आपल्या जनतेला, आपल्या गरीब लोकांना जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्ती दिली पाहिजे. दिल्लीमध्ये गेल्यावर 2 दिवसात तब्येत बिघडते. आपण 16 लाख कोटी रुपयाचा आत्ता घैसास साहेबांचा आपण सत्कार केला. मी तर 2004 पासून याच्या मागे लागलो आहे आणि आता मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, त्यामुळे हातात दंडा घेऊनच बसलो आहे की हे पेट्रोल डिझेल सगळं कसं कमी होईल. आणि मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की तुम्ही आता व्हेइकलला पुष्कळ लोन देता, जर शक्य झालं तर अल्टरनेटिव्ह फ्युएल, ग्रीन फ्युएल, इथेनॉल आणि इलेक्ट्रिक फ्लेक्स इंजिन आणि इलेक्ट्रिकवर चालणारी स्कूटर असेल, ऑटोरिक्षा असेल, कार असेल, बस असेल, ट्रक असेल, त्याला इंटरेस्टमध्ये थोडी सवलत द्या आणि हळूहळू पेट्रोल डिझेलवरून, माझं तर स्वप्न आहे की 4-5 वर्षात होऊन जाईल. मी आता फ्लेक्स इंजिन पण आणलं आहे, माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. माझ्याकडे मी असंच बोलताना जेव्हा मी बोलायचो की आता हायड्रोजनवर गाडी चालणार तर माझी पत्नी मला म्हणाली, अहो कसं काय तुम्ही बोलता, अहो माझाच विश्वास नाही बसत तुमच्यावर, लोकांचा कसा बसेल. तर मी विक्रम किर्लोस्करांना फोन केला, टोयोटोचे चेअरमन, मला हायड्रोजनची गाडी पाहिजे. आणि मी आता दिल्लीत माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे, 100% इथेनॉलवर चालणारी फ्लेक्स इंजिनची गाडी आहे आणि मी त्या सगळ्यातून लोकांना फिरवतो मुख्यमंत्र्यांना. म्हणून तुमच्या राज्यात पेट्रोल डिझेल बंद करा. इलेक्ट्रिक बस, आता आम्ही 5,500, परवा मी मुंबईत डबल डेकर बेसच्या कार्यक्रमाला आलो होतो, एक इलेक्ट्रिकची बस आमची जी चालते आता ती नॉन AC 39 रुपये पर किलोमीटर, एअर कंडिशन बस 41 रुपये पर किलोमीटर आणि बेस्टची डिझेल बस 115 रुपये पर किलोमीटर. आता हे तुमच्या ठाण्यात, कल्याणमध्ये, मुंबईत फिरणाऱ्या सगळ्या बसेस जर इलेक्ट्रिक झाल्या तर 30% तिकीट रेट कमी करून सगळी जनता एअर कंडिशन बसमध्ये फिरू शकते, जनतेलाही कम्फर्ट आणि इकॉनॉमिक व्हायबिलिटी. जसं आपण म्हणतो की कुठल्याही उद्योगामध्ये इकॉनॉमिक व्हायबिलिटी महत्त्वाची आहे, प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी, या 4 गोष्टी आवश्यक आहे. आणि 5वे म्हणजे ॲप्रोप्रिएट टाईमवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. टाईम हे सगळ्यात मोठं कॅपिटल आहे. आमच्याकडे 1,000 करोड रुपयाची कामं बंद पडली होती, 385,000 कोटी रुपयाची 406 प्रोजेक्ट स्टॉल होती. आणि मला तुम्हाला विनंती करायची आहे की निर्णय प्रामाणिक आहे पण निर्णय न घेणं हे भयंकर चुकीचं आहे. मी सरकारमधल्या अधिकाऱ्यांना सांगतो, मला एकदा बाळासाहेब ठाकरेंनी एक ॲक्रिलिकवर लिहिलं एक वाक्य लिहून दिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. मी म्हणून आय लाईक इवन ऑनेस्ट पीपल हू कॅन टेक द रॉंग डिसिजन्स, इवन आय रेडी टू ॲप्रिशिएट द पीपल हू आर डिसऑनेस्ट हू कॅन टेक द रॉंग डिसिजन, बट आय डिसलाईक ऑनेस्ट पीपल हू डोंट वॉन्ट टू टेक द डिसिजन्स. टाईम हा महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये माणूस समाप्त होऊन जातो. जो बिझनेसमध्ये आहे त्याला कळतं की त्याला कसा त्रास होतो, म्हणजे तो माणूस यात बर्बाद 3-3 महिने, 4-4 महिने, याचं NOC आण, त्याचं पत्र आण, शेवटी काहीच नाही राहत. काय कोणते किती पत्र मागता तुम्ही, किती कागद मागता? तुमची बँक नसेल अशी पण बाकीच्या ठिकाणी एवढे कागदपत्र, तुझ्या वडिलाचं आण, जन्मतारीख तुझी आण, याची आण, त्याची आण, एवढी गरज आहे का हो? द्यायचं तर द्या, नसेल द्यायचं तर नाही म्हणा, दुसरीकडे जाऊ. एवढे झटके मारतात हे लोक, एवढ्या जोरात टळाका वाजवतात. काही माझी टोपी चुकून तो फिट नाही बसली कुठे. प्रामाणिक आहे, चांगला आहे म्हणजे डिले केला पाहिजे असं नाही, फटाफट निर्णय घ्या. आणि म्हणून हे निर्णय जर घेण्या लावची सिस्टीम डिजिटलाइज करा.
जे मागायचं ते एकदा मागा आणि निर्णय लगेच करा, नसेल द्यायचं तर नाही म्हणून सांगा. पण यामध्ये ट्रान्सपरन्सी, टाईम बाउंड डिसिजन मेकिंग प्रोसेस आणि क्वालिटेटिव्ह अप्रोच, करप्शन फ्री सिस्टम, क्रेडिबिलिटी, विश्वसनीयता, या सगळ्या गोष्टी आहेच आणि तुम्ही या सगळ्याचं पालन करता आणि म्हणूनच लोकांचं समर्थन मिळालं. पण येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल इकॉनॉमीमध्ये तुमची स्पर्धा, तुमची इच्छा असो की नसो, प्रायव्हेट बँकांशी होणार. तुमची इच्छा असो की नसो, ग्लोबल इकॉनॉमी, जागतिक जे कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर होणार. इंटरनेटमुळे आपण आता जवळ पोहोचलो आहेत. लोक आता लंडनच्या बँकेच्या, अबुधाबीच्या बँकेचं कर्ज घ्यायला लागले, दुबईतून कर्ज घ्यायला लागलेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये परिस्थितीनुरूप, युगानुकूल आर्थिक क्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना आपली सचोटी, आपला प्रामाणिकपणा, आपला मूलभूत संस्कार कायम ठेवून, विकासाची दृष्टी कायम ठेवून, सामाजिक दायित्व, सामाजिक जबाबदारी, सामाजिक बंदिलकीशी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता या संघर्षातून सक्सेस स्टोरी बनवत पुढे जाणं हे आपल्याकरता आव्हानही आहे आणि म्हटलं तर आपण एक हे पूर्ण करू शकतो ही आपली परीक्षाही आहे. मला विश्वास आहे की कल्याण जनता सहकारी बँक भविष्यातल्या या सगळ्या परीक्षेत अतिशय उत्तम रीतीने मेरिटमध्ये उत्तीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एवढी क्षमता या सगळ्या संचालकांमध्ये. ज्या थोर लोकांनी, माधवराव गोडबोलेंपासून अनेक साठे सगळ्यांनी आपल्या जीवनाचं सर्वस्व या बँकेला दिलं आणि त्यातून हे एवढी मोठी इमारत उभी केली, आज इमारतीतला कळस सगळ्यांना दिसतो आहे, पण पायव्यातले दगड जे होते, जे प्रतिकूल आणि कठीण पाळत होते, ते मात्र आज दिसत नाहीत. त्यांची आठवण आणि स्मृती सतत कायम ठेवून त्यांनी दिलेला वारसा आणि आदर्श पुढे नेत असंच सुवर्ण महोत्सवाच्या नंतर 100 वर्ष, शताब्दी देखील अशीच मोठ्या प्रमाणावर बँक निश्चितपणे साजरी करेल असा मला विश्वास आहे. मी मनापासून बँकेच्या संचालकांना, अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, भागधारकांना आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो उज्ज्वल भविष्याकरता. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.